साक्षी आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या ठळकणा. इटलीतल्या लेक कोमोमध्ये थाटामाटात लग्न केल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईत दाखल झाले. नो दाम्पत्य दीपवीर खार मधल्या दीपिकाच्या घरात गृहप्रवेश केला. इटली मधल्या लेक कोमोमध्ये 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीने तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न झालं. विमानतळावर दीपिका रणवीरची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. रणवीरने गुलाबी रंगाचा जॅकेट घातला आहे तर दीपिकाने ड्रेसवर लहान चुनरी घेतली आहे. दीपिकाने लावलेलं सिंदूर सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. इटलीत लग्न सोहळा होत असताना मुंबईतल्या रणवीरच्या घराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. दीपिकाच्या घरी दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. काही दिवसांनी वरळीतील नव्या घरी दीपिका रणवीर शिफ्ट होणार आहे. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या विला डेल बाल बी एन एलो या निसर्गरम्य रिसॉर्ट मध्ये दीपवीरचा कोकणी पद्धतीने शाही विवाह सोहळा 14 नोव्हेंबरला पार पडला तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने दोघांनी विवाह केला. रणवीर दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या विवाहाला उपस्थित होते. दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. 23 नोव्हेंबरला बंगलोरमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे तर 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँड रिसेप्शन होणार आहे. विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. रविवारी ईद आणि गुरु नानक जयंतीच्या सुट्ट्या वगळता 8 दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जबाजारी, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली. यात विधानसभेत प्रलंबित असलेली 8 व विधान परिषदेची 2 प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. दुष्काळासह राज्यात अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून त्यावर विस्तृत चर्चेसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान 3 आठवड्याचा असायला हवा. मात्र ही चर्चा टाळण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशन केवळ 2 आठवड्याचे केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. आजवरच्या अधिवेशनाची आकडेवारी पाहिली तर आघाडी सरकारच्या काळात अधिवेशनाचे दिवस कमी असल्याचे दिसून येते. मात्र सरासरी 300 तास कामकाज झाल्याचे दिसून येते तर युती सरकारच्या काळात एकाही वर्षी 300 तास कामकाज झालेले नाही. अयोध्येत राम मंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल तर अजिबात वेळ न गवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच बटुकून काढावा असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यात चालढकल केली तर केंद्र उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारे राम मंदिरासाठी उत्सुक नाही असा त्याचा अर्थ होईल असेही ते म्हणाले. तुम्हाला राम मंदिर बांधायचे नसेल तर स्पष्ट सांगा, मग आम्ही ते बांधू असा भाजपाला इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी स्वतः अयोध्येला जायचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खासदार राऊत बोलत होते. अयोध्येत राम मंदिर उभे राहणे हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. करोडो लोकांची ती मनापासून भावना आहे. त्याच भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भाजपा सत्तेत आली आहे. ते म्हणाले की मुस्लिमांमधील तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी सरकारला हुकुमाचा मार्ग अनुसरता येतो. मग राम मंदिरासाठी तोच मार्ग अनुसरताना सरकार मागे का हटते? न्यायालयातील प्रकरण लवकर संपून राम मंदिर बांधले जाईल असे काही दिसत नाही. हुकुम आणला तर लोकसभेत 100 अधिक राज्यसभेतही बरेच भाजपचे खासदार त्यास पाठिंबा देतील. या प्रकारचा निर्णय 2019 पर्यंत व्हायला हवा. त्यानंतर राम मंदिर व बाबरी मस्जिद हा विषय कोणत्याही पक्षाचा अजेंडा असता कामा नाही किंवा त्यावर निवडणुकाही लढविल्या जाऊ नये. आम्हाला श्रेय नको ते तुम्ही घ्या, राम मंदिर बांधा हे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे. कल्याणचा ऐतिहासिक पत्री पूल अखेरित्या जमा झाला. रेल्वे प्रशासनाने तब्बल 6 तासांचा मेगा ब्लॉक घेऊन पत्री पुलाचा गर्डर उचलला. आता या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याचं आव्हान MSRDC कडे समोर असणार आहे. ब्रिटिशांनी 1914 साली उभारलेला हा पूल संपूर्णपणे लोखंडाचा असल्याने त्याला पत्री पूल असं नाव पडलं. कल्याण आणि डोंबिवली या 2 शहरांना जोडण्यासाठी पत्री पूल हा एकमेव दुवा होता. यावर्षी जुलै महिन्यात अंधेरीच्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर रात्री पुलाचं IIT मुंबईकडून स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं.
ज्यात पत्री पूल धोकादायक असल्याची बाब समोर आली. 22 ऑगस्ट पासून पत्री पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करत 25 सप्टेंबर रोजी पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुलाचा गर्डर उचलण्यात आला. तब्बल 60 टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी 600 आणि 400 टन क्षमतेच्या 2 अजस्त्र क्रेन मागवण्यात आल्या. पुलाच्या गर्डरचे मधून 2 तुकडे करून ते क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आले. या कामासाठी रेल्वेनं कल्याण डोंबिवली दरम्यान 6 तासाचा जम्बो मेगा ब्लॉक घेतला. या दरम्यान डोंबिवली ते CST आणि कल्याण ते कर्जत कसारा या दरम्यान रेल्वेने तब्बल 178 लोकल फेऱ्या चालवल्या. तर कल्याण डोंबिवली दरम्यानच्या प्रवासातील KDMT आणि MSRD यांनी तब्बल 327 बस फेऱ्या चालवल्या. दरम्यान पत्री पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यासाठी MSRD विभागाकडून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढच्या 8 ते 10 महिन्यात इथे नवीन पूल उभारण्यात येईल अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. दुसरीकडे पत्री पुलाप्रमाणेच मुंबईतली आणखी काही पूल धोकादायक असल्याचे स्ट्रक्चर ऑडिटमध्ये समोर आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील 299 पुलापैकी 198 पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण झालं असून त्यात भायखळ आणि घाटकोपरचे पूल हे जीर्ण झाल्याचं गोव्यास्फोट रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे लवकरच हे 2 पूल सुद्धा पाडण्यात येणार आहेत. तर आणखी काही पूल सुद्धा धोकादायक म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. दिव्याघर येथे उद्देश पाखाडी समुद्र किनारी एका व्यक्तीचा खून करून मृतदेह काढण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपीला ताब्यात घेत अवघ्या 12 तासात गुन्ह्याचा तपास लावला आहे. मुरुड तालुक्यातील मजगाव येथे वन कर्मचारी सुलेमान तडवी कार्यरत होते. त्यांचे सुचिता घाग हिच्याबरोबर अनैतिक संबंध होते. सुचिता ही विवाहित असून तिचे पती रमेश घाग यांच्याशी नेहमी वादविवाद व्हायचे. त्यामुळे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा निश्चय सुचिता आणि तडवी यांनी केला. तडवीने पार्टी देण्याच्या बहाण्याने 4 नोव्हेंबरला घाग दापत्यास दिव्याघर येथे बोलवले. या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर पार्टी केल्यावर तडवी आणि सुचिता यांनी अन्य एक साथीदार माजिद साखरकर याच्या मदतीने रमेशवर लोखंडी रॉड व फावड्याच्या दांड्याने वार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह घनदाट झाडीत खड्डा खणून पुरला. हा सर्व प्रकार या ठिकाणी लाकडे आणण्यासाठी गेलेला हमीद सद्दुल्ला याने पाहिला. मात्र 10 दिवसांनी हमीद यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कुणालाही शंका येऊ नये म्हणून सुचिताने पती हरवल्याची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली. पोलिसांनी तपासानंतर सुचितासह साथीदार मजिदला अटक केली असून हत्येतील मुख्य आरोपी तडवीचा पोलीस शोध सुरू आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. शिर्डीतील दत्तनगर परिसरात बिबट्या आढळल्या असून हा बिबट्या शिर्डी शहरात दिसल्याने साई भक्तांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही खबर वन विभागाकडे दिल्याने येथील वन विभाग अधिकाऱ्यांनी येथे पिंजरा लावण्याची तयारी सुरू केली आहे. नंदू गोदनकर या शेतकऱ्यांच्या डाळिंब शेतीत रात्री 8 सुमारास बिबट्या आढळून आला. नंदू गोदनकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचे फोटो काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तात्काळ येथे पिंजरा लावून या बिबट्याला पकडण्याची मागणी व शिर्डी नागरिकांकडून केली गेल्याने त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी येऊन पिंजरा लावण्याचे काम सुरू आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात साई भक्त व नागरिकांचा वावर असतो. त्यांना इजा होऊ नये
यासाठी वन विभागाकडून युद्ध पातळीवर या बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू आहे. डोंबिवली ते सावळाराम मात्रे क्रीडा संकुलात शेतकऱ्यांसाठी वनराई महोत्सव सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव मिळावा, शेतकरी आणि ग्राहक यामध्ये कोणाचीही दलाली नसावी याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं, तसेच औषधी वनस्पती जी शहरी लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात येत आहे. नवनवीन अवजारे इथे उपलब्ध आहेत. खताऐवजी सेंद्रिय खते वापरावी याबाबत मार्गदर्शन, तरुणांना आधुनिक शेतीचं आकलन व्हावे याकरिता प्रयत्न केले जाणार आहे. शेतकरी आणि शेतमाल, शेतीचा माल यांना प्राधान्य मिळावं, त्यांना प्रायोरिटी मिळावी या हेतूने केलं जातं. आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यांचा माल रस्त्यावर ओतावा लागतो, कारण जो दलालांना भाव जातो तो शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणून बाजार भाव शेतकऱ्यांना थेट मिळावा, त्यासाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध होते या ठिकाणी करून दिली जाते. राजकीय मदत शेतकऱ्यांसाठी च्या योजना इथे सांगितल्या जात आहेत. त्याचप्रमाणे महेश पाटील प्रतिष्ठानमार्फत 16 ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा इथे केला गेला. शहराकडे आणि ह्या गोष्टीकडे वळलेला जो युवक आहे तो कृषी आणि पर्यावरण ह्या गोष्टीकडे सुद्धा वळावा, मला वाटतं हा या कार्यक्रमातला यांचा प्रमुख उद्दिष्ट असावा. शेतीबरोबर फळभाज्या, झाडं यांची प्रदर्शनात विक्री होते, लोकांचा पर्यावरण बद्दलचा दृष्टिकोन बदलत आहे. इथे जिथे परिसरामध्ये झाडं लागलेली नसतील ती झाडं लागावी. झाडं लागल्यानंतर ह्या परिसरामध्ये होणारा प्रदूषण, वायूचा त्रास आणि आपल्या इकडं पाऊस पडण्यात न पडण्याचा त्रास, ह्याला काहीतरी उपाय म्हणून आम्ही एक खारीचा वाटा म्हणून आम्ही झाडं वृक्षरोपण लागवडी करण्यासाठी म्हणून हा वनराईचा कार्यक्रम आयोजित करतो. शिवडी ते एलिफंटा दरम्यान देशातील सर्वात मोठी रोपवे सेवा सुरू होणार आहे. शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटा दरम्यान रोपवे सेवा सुरू करण्याबाबत या प्रकल्पासाठी पोस्ट ट्रस्ट जागतिक निवेदन मागवणार आहे. शिवडी ते एलिफंटा हे 8 किलोमीटर अंतर असून रोपवेमुळे हे अंतर अवघ्या 14 मिनिटात पार करता येणार आहे. या रोपवे सेवेचा मार्ग समुद्रावरून जाणार असून एका ट्रॉलीतून पर्यटक प्रवास करू शकतील. याप्रमाणे प्रत्येक तासाला 4000 पर्यटक या दरम्यान प्रवास करू शकणार आहे. या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे. नुकतंच नितीन गडकरींच्या हस्ते वॉटर फ्रंटवर अनेक कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यात टेंडर मागविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पद्धतीची रोपवे सेवा ही भारतातील सर्वात मोठी रोपवे सेवा म्हणून भविष्यात ओळखली जाणार आहे. शिवडी ते एलिफंटा हे 8 किलोमीटर अंतर असून रोपवेमुळे हे अंतर अवघ्या 14 मिनिटात पार करता येणार आहे. या रोपवे सेवेचा मार्ग समुद्रावरून जाणार असून एका ट्रॉलीतून पर्यटक प्रवास करू शकतील. याप्रमाणे प्रत्येक तासाला 4000 पर्यटक या दरम्यान प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे. राज्यभरात कार्तिकी यात्रेसाठी जवळपास 1,00,000 अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात वाळवंट, चंद्रभागा नदीच्या पैनतीरावरील परिसर भाविकांनी फुलून गेला असून टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या जय जयघोषाने पंढरपूर दुमदुमले आहे. वारकरी संप्रदाय कार्तिकी वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशीत निद्रिस्त झालेले विठ्ठल भगवंत कार्तिकी एकादशीत उठतात आणि भक्ताची सेवा करतात. यासाठी आषाढी नंतरची सर्वात मोठी एकादशी म्हणून कार्तिकीकडे पाहिले जाते. या वारीला मुंबई, कोकण, मराठवाडा येथून भाविक न चुकता येतो. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केल्या आहेत. आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत 3 दिवस अन्नदान समिती करत आहे. फराळासाठी वेफर, तांदळाची खिचडी आणि एकादशीला साबुदाण्याच्या खिचडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. तर होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत्र आधार न्यूज. तर अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.